आरळाचे आमदार मानसिंगराव नाईक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आरळाचे आमदार मानसिंगराव नाईक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. शिराळे तालुक्यातील आरळाचे आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरविणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजित परब, डॉक्टर नंदकुमार गवारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा एक झाड सॅनिटायझर मास्क देऊन माननीय विराज नाईक, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकोडी, विश्वासचे संचालक शिवाजी पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. प्रथमता माननीय विराजदादा नाईक यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आरळा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आरळा येथील ग्रामसेवक एम एन पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरळा शाखेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सरपंच आनंदा कांबळे, उपसरपंच सदाजी पाटील, माजी सरपंच सौ निलोफर डांगे, सदस्य रामभाऊ बर्दे, कोंडेबा चौगले, सुजय देशपांडे, फयाज डांगे, ग्रामसेवक प्रवीण कांबळे, किरण पाडळकर, अशोक बाष्टे उपस्थित होते. आज आपल्या तालुक्याचे आमदार विश्वास उद्योग आणि शिक्षण समूहाचे मार्गदर्शक आदरणीय मानसिंग भाऊंचा जन्मदिन आहे. त्यांनाही दीर्घायुष्य मिळावं अशी आपण सर्वांनी शुभकामना व्यक्त करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लोकनेते आणि ज्यांची आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड झाली ते विराजदादा नाईक यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अश्मे येथील शेतकरी मराठीचे श्रावाचल विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.